नमस्कार, संवाद वाहिनी में सर्वांचं स्वागत। 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ कवी विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। हा दिवस मराठी भाषा दिवस किंवा मराठी गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो। सर्वांना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। मराठी ही सर्वांग सुंदर भाषा आहे। भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी ती एक भाषा आहे। तसं असलं तरी आजची मराठी ही इंग्रजी शब्द मिश्रित जास्त बोलली जाते। अनवधानाने किंवा सवयीने सहजपणे आपण मिश्र भाषा बोलू लागलो आहोत। डॉक्टर नितीन मोरे यांनी मराठी भाषेस असेच एक पत्र लिहिलेले आहे। मराठीला अभिजात दर्जा मिळावा ही जरी सर्वांची इच्छा असली तरी ते होण्यास किती वेळ लागेल आणि ते व्हावे यासाठी जेवढे प्रयत्न व्हायला हवेत तेवढे ते होत नाहीत याची त्यांना खंत आहे। ते मराठी भाषेस लिहितात, द मदर टंग माय मराठीस। हाय, हाऊ आर यू, म्हणजे कशी आहेस? मी इकडे एकदम डुईंग वेल, हंकी आणि डोरी एकदम, आणि थँक्स हां विचारल्याबद्दल। तुला लिहायला बसलं हे पत्र कारण तुझा दिन म्हणजे मराठी डे आहे ना, तो सेलिब्रेट करायलाच पाहिजे की नाही? रिअली एक डे कसला साजरा करायचा आपल्या भाषेचा? अख्खे वर्षच नको का करायला? पण तशी पद्धतच पडून गेली आहे ना आजकाल, तर आपणही का मागे राहा? तर तू जागोजागी भेटतेस किती बरे वाटते सांगू। तू सर्व महाराष्ट्रभर आहेस, राज्याबाहेरही आहेस, अगदी आउट ऑफ कंट्री देखील तुझी एंट्री आहे, एकदम नॅशनल आणि इंटरनॅशनल। तुझा एवढा रीच पाहून किती बरे वाटते सांगू। इकडे आपल्या स्टेटमध्ये तर कोसाकोसावर तू तुझे रूपडे बदलतेस, तुझे हे विभ्रम मन मोहवून टाकतात। म्हणजे तू किती ब्युटिफुल असली पाहिजेस ना। आगरी मालवणीपासून ठसक्यातल्या वराडीपर्यंत तुझा लहेजा बदलतो, तुझे बाह्यरूप बदलते। जेवढे बदलेल तेवढी तू अधिकच आकर्षक वाटू लागतेस। तरीही आम्ही प्रमाण म्हणजे स्टँडर्ड भाषा कवटाळून बसतो। बाकीच्यांना कधी ग्राम्य कधी मागास मानतो हे खरे, पण तुझी ती बोली रूपेच खरे तर तुला प्रवाही आणि खराळती ठेवतात। उगाच त्या शहरी भाषेत सुपिरियर ठरवून बाकीच्यांना कमी लेखल्याने तुझेच होते नुकसान। तशी तू पावलंपावली भेटत असतेस खरी, हल्ली पण भेटतेसच कारण तू महाराष्ट्राची ऑफिशियल लँग्वेज आहेस ना। तुझा ते काय म्हणतात उद्धार करायला सगळेच एकदम एन्थू असतात इकडे। उद्धार म्हणजे काय? एकदम तुला वैभवाच्या शिरी बसवायला, म्हणजे तसे ऐकून आहे मी म्हणून एक सांगतो आहे, नाही तर तुला वाटेल आम्ही अजिबात बॉदरच नाही करत की काय तुझ्याबद्दल। गव्हर्नमेंट मागून गव्हर्नमेंट तुझी काळजी वाहतात, सगळा कारभार तुझ्याच बरोबर व्हावा, मग ते अगदी सुंदर विलोभनीय अशी सरकारी मराठी वापरतात, अशी जी विद्वानातील विद्वानास पण समजू नये। बाय द वे, विद्वान म्हणजे आपले लर्नेड पीपल, उगाच डाऊट नको म्हणून सांगतो। तू भेटलीस मला ती जन्मतःच, म्हणजे माझ्या जन्मानंतर तू भेटलीस। पहिला टॅहा भाषातीत असला तरी मग मम्मी आणि डॅडी शिकवतील ती भाषा, ते मराठी म्हणून मी मराठी। कुणी म्हणाले ना, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, तर मी खरंच फॉर्च्युनेट मला ही मराठी लँग्वेज बोलायला भेटली म्हणून। अगदी लहानपणी तुझ्या भेटीची घराखेरीज दुसरी हमखास जागा म्हणजे आमचे स्कूल। लग बघ ना माझे, आमच्या वेळी मराठी शाळाही होत्या चक्क। आता तरी पटले ना तुला, आमच्या सत्ताधारी वर्गास तुला केवढी चिंता आहे तुझी। पुढे काय, ग्लोबलायझेशन, स्कुलातून इंग्लिशचे वाघिणीचे फ्लेवर्ड मिल्क बाटल्या भरभरून पाजू लागलेत, त्यात तू जरा बॅकवर्ड राहतेस की काय असा डाऊट येऊन राहिला आहे। त्यामुळे आता मराठी स्कूल्स बंद, अर्थात थर्ड लँग्वेज म्हणून तुझी सक्ती करायला विसरले नाहीत हां। म्हटले ना उगत गलतफहमी नको की कोणी तुझ्याबद्दल बॉदरच करत नाही म्हणून। पुढे कॉलेज, पण कॉलेजच्या सिलेबसमध्ये तू इन्क्लूड नव्हतीस, कशी असशील? तू राजभाषा म्हणून कागदावर आहेस पण ज्ञानभाषा तर कधी बनू शकशील? तुझ्यात ती पॉवर आहे असेलही, पण चिनी लोक मुलींचे पाय बुटात आखडून त्यांची वाढ खुंटवतात, तशी आमच्या दष्ट्या लोकांनी तुझी वाढ खुंटवण्याचा घेतलाय वसा। आणि सांगू, एवढे डिटर्मिंड आहेत ना ते, एकदा वसा घेतला की कधीच चुकत नाहीत यात। पण तरी सांगतो तुला, या सगळ्यांनाच कशाला क्रेडिट तुझ्या या कंडिशनबद्दल? आमचे मराठी पीपल आहेत ना
ते पण एक दुसऱ्याशी मराठीत बोलायला अडथळत असतात. अडखळतात म्हणजे हेजिटेट. उगाच डाऊट राहायला नको म्हणून सांगतो. गावागावात तुझी अजून सद्दी चालते, पण शहरात मात्र आता तू डाऊन मार्केट होतेस की काय असा डाऊट येतो आजकाल. म्हणून आमचे चिल्ड्रन लोक स्कूलमध्ये जॉनी जॉनी यस पापा शिकतात. उगाच चलरे भोपळ्या टुणूक टुणूक वेगळे वाचत बसत नाहीत. अगदी आजचे श्याम पण आपल्या मम्मीच्या नाकावर टिचून हॅरी पॉटरच वाचतात. श्यामची आई बी नाही. अजून उदाहरणच द्यावे तर मोठमोठ्या मॉलमधून चकचकीत वातावरणात तुझा वापर करायला यांना कसेसे वाटते. तिथे ते हाऊ मच फॉर दॅट वॉटर बॉटल असेच पाहिजे. मग कितीही असो स्वभाषेचा अभिमान. प्रगतीपथावरील महाराष्ट्रातील विमानतळ काय की हे मॉल काय, विकासपथावर सुसाट सुटलेल्या महाराष्ट्रातील या झगमगणाऱ्या भागात डाऊन मार्केट मराठी चालत नाही. ती चालेल फक्त एस टी स्टँडावर अशी आपली आपणच घातलेली समजूत आहे मनाची. त्यामुळे साहित्यात भले जिंको, अगदी बहुभाषिक ऑलिम्पिक किंवा अमृताशी पैजा अशा ठिकाणी की नाही तू ऑड वाटतेस असे वाटत असावे बहुजनास. परत त्या साहेबाच्या भाषेत बोललो तर एकतर बोलणारा डायरेक्ट हायली एज्युकेटेड आहे हे लगेच कळते. नी एक लँग्वेज ऑफ एक्सप्रेशन म्हणून ती सवयीची झाली आहे ना. थोडक्यात आमचे विचारी जग हे सुद्धा आमच्या सरकारांच्या इतकेच ॲक्टिवली विचार करतात तुझ्याबद्दल. भाषेचा विकास तिच्यामुळे येऊ शकणाऱ्या आर्थिक ताकदीतून होतो म्हणतात. हुश, किती डिफिकल्ट सेंटेन्स नाही, वाचूनच टेन्स व्हायला होईल. मध्ये कुठेतरी हे वाचण्यात आले, म्हणजे तू आलीस की तुझ्यामागे जॉब्स येणार का. आधीच ज्ञानभाषा म्हणून तुझी वाढ खुंटवली आहे. तू नोकरीची भाषा होशील. दिल्ली बहुत दूर है, तोवर तुला टिकवायला आम्ही कंबर कसून तयार आहोत. कारण तू आमची मायबोली आहेस. ज्ञानोबाची तुकयाची तू भाषा अमृताहुनी गोड हे खरेच. संस्कृत तुझी जननी असेलही. जननी म्हणजे आजच्या लिंगोत मॉम. तू अमृताशी पैजा जिंकशील तशी तुझ्यात कॅपॅबिलिटी आहे, नो डाऊट. पण तुला तो चान्स मिळाला तर ना, खरे तर आम्ही तो तुला दिला तर माय मराठी, तुझ्या उन्नतीचे सारे प्रयत्न आम्ही करणारच. पण तुझा भूतकाळ तर उज्ज्वल होताच, वर्तमान सामोरी आहेच, त्याबद्दल काय सांगणार. आणि फ्युचर, त्याबद्दलही काय सांगणार. तुझी ओढ आहे, तुझ्याबद्दल माया आणि प्रेम आहे, ते टिकावे. माझ्या मायभाषेबद्दलची ही ओढ काही प्रमाणात खरी तर कुतर ओढ. तिचे काय, आणि तू दिसतेस सरकार दरबारी लखतरे नेसून राज्यभाषा बनण्याची आतुरतेने वाट पाहणारी माझी माय. मोठ्या मोठ्या प्रतिभावंत लेखक नि कवींच्या अजरामर लेखणीतून झिरपलेली माझी माय. तुझ्या छटा किती सांगाव्यात. तान्हुल्या बोबड्या मराठीतही तुझा नाद खुळावतो. तसेच वाकवावी तसे वाकेल भाषा म्हणून वाकवणाऱ्या लेखकाची भाषाही खुणावते. कित्येकांनी कालातीत संतसंपदा निर्माण केली तुझाच वापर करून. काव्ये महाकाव्ये लिहिलीत, अजरामर नाटके लिहिलीत. तुझा अभिमान बाळगावा तितका कमीच. तेव्हा आम्ही किती प्राऊड फील करतो किंवा वी आर प्राऊड ऑफ यू हे सांगण्यासाठीच हा पत्रप्रपंच. आणि तुझी आमच्याकडून उन्नती होईल तेव्हा हो, रादर आम्ही होऊ देऊ तेव्हा होईल असती. आम्हाला तुझी किंमत कळेल तेव्हा कळो. तोपर्यंत आहेत आमची गाणी, गर्वगीते, महाराष्ट्र गीते, मराठी गीते. तुझे पर्सेंटेज म्हणजे टक्का घसरला तरी बेहत्तर. तुझे गर्वगीत आम्ही गायल्यापासून राहत नाही. तुला वैभवाच्या शिखरावर बसवायची ओथ मराठी दिनी आम्ही मराठीतूनच घेतो, अगदी सिरियसली. तुझाच.